महत्वाची जाणीव न हो देता समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी शहरातील शेकडो दिव्यांग धडपडत आहेत. आज 3 डिसेंबरला जगात जागतिक अपंग दिन साजरा होत असताना दिव्यांगांच्या जाणीवांचा उहापोह करण्याचा हा प्रयत्न. देखो इन्हें ये हैं ओस की बूंदे, पत्तों की गोद में आसमां से कूदे, अंगड़ाई ले फिर करवट बदल कर, नाजुक से मोती हंस दे फिसल कर, खो न जाए ये तारे जमीन पर. अपंग व्यक्तींच्या समस्या आणि उपाय यांच्यावर चर्चा होत असली तरी प्रत्यक्षात उपाययोजना वेगाने होताना दिसत नाहीये. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनातर्फे उपाययोजना राबवल्या जात असल्या तरी त्यांच्या समस्या सुटलेल्या नाहीयेत. दिव्यांगांकडे समाज व कुटुंबाचा पाहण्याचा दृष्टिकोन, त्यांचं शिक्षण, विवाह, उदरनिर्वाहाची साधनं असे अनेक प्रश्न दिव्यांगांसमोर आहेत. नोकरी 3% आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थांनी अपंगाच्या कामावर बजेटच्या 3% खर्च करण्याचं बंधन, पेन्शन योजनांचा लाभ, विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी लादण्यात आलेल्या जाचक अटी, यामुळे दिव्यांगांच्या समस्या वाढतच चालल्यात. महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या दिव्यांगांचं प्रमाण 27 लाख आहे. त्यातील सर्वाधिक दिव्यांग अस्थिभंगाचे आहेत. 1995 शासनानं अपंग पुनर्वसन कायदा केला असला तरी त्याची अद्याप प्रभावी अंमलबजावणी झालेली नाहीये. दुसरीकडे अपंगांसाठी राखीव निधीवरही डल्ला मारण्याचं काम सुरू आहे. बोगस अपंगत्वाचं प्रमाण वाढत आहे. शासनानं दिव्यांगांची व्याख्या अस्थिव्यंग, मतिमंद, बहुविकलांग, अंध आणि मुकबधित हे दिव्यांगांचे प्रमुख प्रकार आहेत. 3% आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी अंध, मुकबधित आणि अस्थिव्यंग यांचा समावेश करण्यात आला होता. त्यात नव्यानं मतिमंदाचा समावेश करण्यात आलाय. 2009 ते 2011 दरम्यान त्यात पुन्हा 4 प्रकारांचा समावेश करण्यात आला, त्यामुळे दिव्यांगांना मिळणाऱ्या सर्व लाभांवर परिणाम झालाय. याकडेही कोणाचेही लक्ष नाहीये. दरवर्षी जागतिक दिव्यांग दिन साजरा केला जातो, त्या दिवसापूर्वी अपंगांच्या समस्यांवर चर्चा होते, त्यानंतर त्यांच्याकडे केवळ सहानुभूतीनं पाहणं एवढंच फक्त शासन आणि समाज करत असतो.